ब्लाउजची उंची 15 इंच अधिक अर्धा इंच घ्यायचं. फ्रंटसाठी 2 इंच जास्त घ्यायचे आहे. मुंडा 7 इंच घेणे आणि सरळ रेषा जोडणे. शोल्डर 7.5 इंच घेऊन सरळ रेषा जोडणे. ही ते छातीचा चौथा भाग घेणे. खाली कमरेचा चौथा भाग अधिक 1.5 इंच घेणे. छाती आणि कमर रेषा जोडणे. त्यापुढे 1 ते 1.5 इंच शिलाई मार्जिन घेणे. ही ते 3 इंच घेणे. बॅक गळा 2 इंच घेणे. बॉक्स तयार करून राउंड शेप देणे. फ्रंट गळा 5 इंच घेणे. ही ते बॉक्स तयार करून राउंड शेप देणे. ही ते 2 इंच घेणे आणि मुंडा रेषा जोडणे. आता टक्स पॉइंट 10 इंच घेणे आणि सरळ रेषा जोडणे. ही ते 2 इंच ही सरळ रेषा गळ्याला जोडणे. ही ते 4 इंच घेणे, ती सरळ रेषा खाली जोडणे. लाईनच्या खाली 1 इंच जास्त घेणे आणि क्रॉस रेषा जोडणे. दीड दीड इंच दोन्ही साईडला घ्यायचं. ही ते 3 इंचाचा टक्स घ्यायचं आणि सरळ रेषा जोडायची. ही रेषा गोल आकारात मुंड्याला जोडायची. आता बॅक साईड कटिंग करून घेणे.
ही आपली बॅक साईड आहे. आता फ्रंट साईड कटिंग करून घ्यायचं. डबल फोल्ड पेपर घेणे, लांबी 10 इंच घेणे. आता 3 इंच घेणे आणि सरळ रेषा जोडणे. दंड घेराच्या निम्मे घेणे, तसेच 1.5 इंच जास्त घेणे आणि ती सरळ रेषा जोडणे. शिलाई मार्जिन 1.5 इंच घेणे, या सरळ रेषाच्या मध्य काढणे. ती सरळ रेषा वर जोडणे. इथे 1 इंच घेणे आणि सरळ रेषा जोडणे. ही रेषा मुंड्याला जोड. अर्धा इंच गोल शेप देणे. आता कटिंग करायचं. हे कटिंग ब्लाउज पीस वरती ठेवून कटिंग करायचे.